पनवेल तालुक्यातील वावंजे येथील एका गाळ्यात ठेवलेल्या एक लाख एकवीस हजार रुपयांच्या ऐबझाची चोरी केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना गजाआड केले असून त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे वावंजे येथील एस मेक इंजिनियर्स वर्क्स गाळा नंबर ई आठ नऊ वावंजे येथील गाळ्यात ठेवलेला एक लाख एकवीस हजार रुपयांचा लाल रंगाच्या लोखंडी रिंग गार्डरचे साडेनऊ फुटाचे वीस तुकडे चोरट्याने गाळ्याच्या लोखंडी गेटला लावलेले कुलूप तोडून चोरून नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक संजय गळवे पोलीस हवालदार धुमाळ पोलीस हवालदार कुदळे पोलीस हवालदार मेहेर पोलीस शिपाई भगत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे शोध घेत असताना आरोपी सैजाद उर्फ बटला इस्माईल शेख आणि सगीर अब्दुल अजीज शेख हे दोघे दोन टेम्पोमध्ये माल भरून कळंबोली येथील बीमा कॉम्प्लेक्सच्या मागे असल्याची माहिती या पथकाला मिळताच त्यांनी सदर ठिकाणी सापडणार असून दोन्ही आरोपींना दोन टेम्पोसह ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे